नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे आवडते युट्यूब चॅनल एडीबी बी गुरुजीवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मित्रांनो फायनली मुंबई पोलीस शिपाई चालकचा पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये कशी प्रश्न विचारण्यात आलेले आहे काय नाही संपूर्ण माहिती आपण बघूया तर बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका जी आहे ती समोर आलेली आहे तर बघूया आपण काही प्रश्न मित्रांनो आन्सवर की जे आहे ते आलेले नाही ठीक आहे आन्सवर की अजून आलेले नाही मित्रांनो तर मी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रश्न क्रमांक दोन बघा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो कर्नाडा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असा हा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे रायगड नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो तर प्रश्न क्रमांक चार बघू मित्रांनो बाकीचे जे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहेत जसे बघा हा जो प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न बघा हा प्रश्न खूप रिपीट होत आहे तर जळगाव पोलीस शिपाईच्या पेपरमध्ये पण हा प्रश्न आलेला होता तर मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवाशी आहे तर याचं योग्य उत्तर मणिपूर आहे मित्रांनो चला पुढील प्रश्न बघू मित्रांनो तर हे जे बाकीचे प्रश्न आहेत ते रिपीट होत आहे मित्रांनो तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा पुढील तुमच्या ज्या परीक्षा बाकी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप उपयुक्त आहे तर इथे बघा मित्रांनो आपण बघणार आहोत आता तेरा नंबरचा प्रश्न तर इथे बघा प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल कोणती माहिती देतो मित्रांनो लाल रंगाचा जो सिग्नल आहे तो कोणती माहिती देतो तर इथे याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी आहे चालकाने वाहन थांबवावे ठीक आहे चला पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सतरा बघा मित्रांनो वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे मित्रांनो वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे तर उहानातून जो कोरोना व्हायरस लीक झालेला होता त्यासंबंधित हा प्रश्न आहे तर वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे मग इथे आहे हुबेई ठीक आहे हुबेई या प्रांतात आहे मित्रांनो वुहान हे शहर ठीक आहे चला समोरचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक बघा इथे अठरा वाहनाच्या टायरमध्ये परवानापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झींज होईल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक हे आहे ए आहे टायरच्या मध्यभागी तर वाहनांमध्ये जरी आपण जास्त हवा भरली तर मित्रांनो त्याची जास्तीत जास्त झिंजी होते ती होते मध्यभागी ठीक आहे चला पुढील प्रश्न बघू तर जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे मित्रांनो जड वाहन जे असतं ते रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे असा हा प्रश्न आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं तर मी कन्फर्म उत्तर देऊ नाही शकत परंतु मला वाटतं याचं उत्तर डाव्या बाजूने आहे ठीक आहे तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चला समोरचा प्रश्न बघू बावीस नंबरचा मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा मित्र या शब्दाचे अनेक वचन मित्रांनो मित्रा तर नाही होत मित्र पण नाही होत आणि मित्र पण नाही होत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मित्र या शब्दाचे अनेक वचन मित्रांनो असा होतो चला समोरचा प्रश्न बघू तर हा प्रश्न बघा मित्रांनो इथे आर्नाथॉलॉजी या शास्त्र या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात मित्रांनो आर्नाथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात तर प्राणींचा ठीक आहे तर याचं योग्य उत्तर प्राणी आहे चला समोरचा प्रश्न बघू एकतीस नंबरचा प्रश्न बघा सामाजिक न्याय दिन महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या सॉरी मित्रांनो हा प्रश्न मी चुकून वाचलेला आहे तर सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये मा कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो असा हा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी आहे शाहू महाराज मित्रांनो सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो मग मग त्याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न बघा स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले जे कायदा मंत्री होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर चला समोरचा प्रश्न बघू तर मित्रांनो इथे बघा संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे तर संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे मित्रांनो ते मुंबई येथे आहे चला समोरचा प्रश्न बघू मित्रांनो इथे बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सु, सुरवरे आडविती ठीक आहे तर या पंक्तीची खालील संतांची आहे तर सदरची पंक्ती जी आहे ती खालील संतांची आहे तर याचं योग्य उत्तर जे आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे सी संत तुकाराम वृक्षवल्ली आमासोयरी सोयरी वनचरे पक्षी ही सुरवरे आडविती ठीक आहे तर अशी ही पंक्ती आहे आणि संत तुकाराम यांची ही पंक्ती आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर सी आहे चला पुढील प्रश्न बघू तर हा प्रश्न बघा मित्रांनो फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे तर याचं योग्य उत्तर आय थिंक मला वाटतं तर याचं योग्य उत्तर सी मुंबई मला आय थिंक वाटत आहे मित्रांनो मी शोर नाही परंतु याचं मुंबई मला वाटत आहे मी पहिलेही ऐकलेलं आहे फोर्स वन महाराष्ट्रच्या राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे हे मुख्यालय मुंबई ते असू शकतं याचं मी शुअर नाही मित्रांनो पण तुम्हाला माहीत असेल तर याचं मला प्रश्नाचं उत्तर द्या मला तर मुंबई वाटत आहे चला पुढील प्रश्न बघू तर प्रश्न क्रमांक बघा आता तर हा प्रश्न बघा मित्रांनो बावन्न नंबरचा थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे मित्रांनो थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे महिंद्रा अँड महिंद्रा ठीक आहे महिंद्रा कंपनीचे थार हे वाहन आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघू छप्पन क्रमांकाचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग सांगितलं होतं हा प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे शेकडू खार ठीक आहे शेकडू खार म्हणतात त्याला म्हणजे शेकडूच म्हणतात मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा जो राज्य प्राणी आहे ठीक आहे याचं योग्य उत्तर चला पुढील प्रश्न बघू मित्रांनो हा प्रश्न बघा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा मराठी व्याकरणातला हा प्रश्न खालीलपैकी न बसणारा शब्द जो आहे इथे बघा मंगळ बुध आणि शनी दिलेला आहे सूर्य हा गटात बसत नाही त्याकरिता सूर्य याचं योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न बघू मित्रांनो एक मिनिट इकडे लक्ष द्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि अभ्यास करणे खूप गरजेचे आहे तर तुमच्यासाठी अतिशय धमाकेदार पुस्तक मी घेऊन आलेलो आहे स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता मित्रांनो अंकगणित व बुद्धिमत्ता हे दोन विषय आपल्याला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि बघा पंचवीस पंचवीस गुणांवरती अंकगणित व बुद्धिमत्ता या दोन विषयावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो तर सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तर मार्केटमध्ये गाजणारा एकमेव पुस्तक अंकगणित व बुद्धिमत्ता सिद्धेश्वर हार्डबेस्ट सिरीजलं हे पुस्तक आहे मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांनी बनवलेलं धमाकेदार हे पुस्तक आहे तर अवघड वाटणारी गणिते अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्टीकरणासह या पुस्तकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि कमी वेळेत गणित व बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्याच्या हटके स्ट्रीकचा समावेश या पुस्तकमध्ये करण्यात आलेला आहे अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला हे पुस्तक आजच घ्यायचं आहे मित्रांनो बघा अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे अंकगणित व बुद्धिमत्ता अजूनपर्यंत जर तुम्ही पुस्तक घेतलं नसेल तर आजच घेऊन टाका मित्रांनो या पुस्तकचं नाव आहे अंकगणित व बुद्धिमत्ता मित्रांनो पुढील चिन्ह वाहनांसाठी काय दर्शवते तर थांबा पुढे जा वाहन पार्क करा वाहन पार्क करू नये नका तर मित्रांनो थांबायचं जे ऑप्शन असतं ते लाल जे लाल लाईट असतं ठीक आहे तर तर रेड सिग्नल जे असतं मित्रांनो ते थांबण्याचं प्रतीक असतं था, तर याचं तर थांबा असा ऑप्शन येत नसेल तर याचं योग्य उत्तर वाहन पार्क करू नका याचं योग्य उत्तर मला वाटत आहे ठीक आहे वाहन पार करू नका याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो साठ नंबर प्रश्नचं चला पुढील प्रश्न बघू बासष्ट क्रमांकाचं वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात मित्रांनो बघा प्रश्न वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणत्या विरामचिन्ह वापरतात तर स्वरूपविराम वापरतात मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न बघू शहात्तर नंबरचा मी रमेशला मारतो या वाक्यातील ओळखा मित्रांनो असे प्रश्न जे असतात वाक्यातील ओळखा हे प्रश्न शंभर टक्के पुढील परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि असेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो मी रमेशला मारतो या वाक्यातील ओळखा असा कोणता तरी तुम्हाला एक ओढ दिली असेल आणि वाक्य देईल कर्म ओळखा असा तिथे प्रश्न तो विचारला जातो मित्रांनो तर याचं योग्य उत्तर जे आहे तर बघा जो कर्म आहे मित्रांनो तो आहे मारतो ठीक आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे मारतो ठीक आहे तर असा असा प्रश्न तुम्हाला पुढे पण परीक्षेमध्ये येऊ शकतो मित्रांनो तर असे प्रश्न तुम्ही लक्षातच ठेवा अठ्याहत्तर क्रमांकाचा प्रश्न बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो समुद्र या शब्दाचा समानार्थी जो शब्द आहे तो नीर ठीक आहे चला पुढील प्रश्न बघू तर असे प्रश्न शंभर टक्के येतात मित्रांनो तर तुम्ही काही प्रश्न लक्षात ठेवा पुढील ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा हा प्रश्न बघा मित्रांनो जसे मांजर तसे उंदीर तसे असा प्रश्न आहे मित्रांनो बघा जसे मांजर ठीक आहे मांजर आणि उंदीर तर मित्रांनो बघा मांजर ही कोणाला खाते उन उंदराला ठीक आहे तसंच बघा सिंह हरिणाला खातो त्याकरता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे सिंह हरिण ही जोड आहे मित्रांनो चला पुढील प्रश्न बघू मित्रांनो हा प्रश्न बघा सदा सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा मित्रांनो सदा सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा तर याचं योग्य उत्तर आहे सदा प्लस आचार ऑप्शन क्रमांक बी तर बघा मित्रांनो फायनली अन्सवर की आलेली नाही तरीही मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत काही प्रश्न चुकले असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो कारण अन्सवर की आलेली नव्हती तर मी तुम्हाला काही प्रश्न येत होते ती सांगितलेले आहेत तुमचे काही डाउट्स किंवा प्रश्न असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो प्रश्न काही चुकीचे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फायनली मुंबई पोलीस शिपाईचालकची परीक्षा झालेली आहे संपूर्ण जी पेपर स्पष्टीकरण होतं ते तुम्हाला दिलेलं आहे काही प्रश्न आपण बघितलेले आहेत ठीक आहे तर काही डाउट्स किंवा प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद